दोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहतोय. लालबागचा राजा हळूहळू मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येतोय, तर दुसरीकडे गणेश गल्लीच्या राजाचा देखावा शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यावरती आधारित असलेला होता. आणि आता गणरायाच्या साक्षीने एक प्रकारे शिवरायांनी गडकिल्ले वाचवण्यासाठी सध्याच्या युवकांना, जनतेला कसं आवाहन केलं त्याचा एक जिवंत देखावा इथे साकारण्यात आला. काही मिनिटांसाठी डीजेच्या तालावरती किंवा ढोलताशाच्या तालावरती नाचणारी ही सगळी गर्दी स्तब्ध झालेली होती, शांत झालेली होती. आणि गणरायाच्या साक्षीनं जे साकडं शिवरायांनी सर्वांना घातलं ते सर्वजण अगदी शांततेनं ऐकत होते. गड किल्ल्याचं संरक्षण करणं ही तुम्हा आम्हा सर्वांची, आजच्या पिढीची जबाबदारी आहे. हा संदेश माध्यमातनं, या देखाव्याच्या माध्यमातनं देण्याचा प्रयत्न गणेश गल्लीच्या राजाच्या वतीनं करण्यात आला आहे. लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा दोनही बाप्पांची मिरवणूक मार्गस्थ होते. गणपती बाप्पा आहे, हा सुद्धा एक भव्य दिव्य गणपती बाप्पा असतो. त्याचे कान खरंच सुपासारखे असतात. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि भक्तांनी स्वयंशिस्तीचं पालन करावं असं आवाहन पोलिसांनी सुद्धा केलेलं आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे, स्वयंसेवक आहेत, मंडळाचे पदाधिकारी आहेत. पण अर्थातच हे सगळं काम निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गणेश भक्तांची साथ सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, मोलाची आहे. तेजुकाय मॅन्शनचा बाप्पासुद्धा हळूहळू पुढे सरकतोय. त्याची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असते, तो पर्यावरणपूरक बाप्पा असतो आणि पर्यावरण रक्षणाचा, जागृतीचा संदेश गणेशोत्सवाच्या दरम्यान या मंडळाकडनं सातत्यानं दिला जातो. प्रत्येक गणेशोत्सव मंडळाचा मानस असतो की एखादा सामाजिक संदेश आपल्या देखाव्याच्या माध्यमातनं किंवा आपल्या कार्याच्या माध्यमातनं दिला जावा. वर्षभर सुद्धा यातली बहुतांश गणेश मंडळं ही गोरगरिबांना, गरजूंना सातत्यानं मदत करत असतात, मदतीचा हात देत असतात. या 10 दिवसांमध्ये तुफान गर्दी बाप्पाचरणी लिहिण्यासाठी उसळत असते. मुंबईच्या राजाची, गणेश गल्लीच्या गणपतीची भव्य दिव्य मूर्ती. मुंबईतल्या विसर्जन मिरवणुका सुरू होऊन जवळपास 2 ते 3 तास लोटलेले आहेत, परंतु अत्यंत संथगतीनं या मिरवणुका पुढे सरकतात. 19,000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त या विसर्जन मिरवणुकांसाठी आहे, तर 7,000 CCTV कॅमेऱ्यांची नजरसुद्धा असे. पण प्रत्येक भाविकानं स्वयंशिस्तीचं पालन करणं सुद्धा तितकंच गरजेचं.